नमस्कार मी वैभव मावळे शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत करतो पाहूया आजचं सविस्तर बातमीपत्र सनपुले येथील विद्यानंद बहुद्देश ग्रामीण सेवा मंडळ अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरलीय यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे चोपडा तालुक्यातील सनपुले येथील आश्रम शाळेत संजय रामदास भिलाला या विद्यार्थ्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना महात्मा गांधी जयंती दिनी घडली आहे यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे पी जे पाटील चेअरमन असलेल्या विद्यानंद बहुद्देशीय ग्रामीण सेवा मंडळ अनुदानित आश्रमशाळेत या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातील निष्काळजीपणा समोर आलाय संजय रामदास भिलाला हा इयत्ता पहिली शिकणारा विद्यार्थी असून त्याचे खपाटीला गेलेले पोट बघून चर्चेला उधाण आले आहे ही घटना घडल्यानंतर संजयला दहा वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉ तृप्ती पाटील यांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले संजयच्या मृत्यूचे कारण तरी काय याबाबत या डॉक्टर सुरेश पाटील यांनी संजयच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले मात्र मृत्यू कशामुळे झाला हे सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली संजयच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी व्हिसेरा पाठवण्यात आला असून मृत्यू कशामुळे झाला हे येत्या काही दिवसात समजेल असे सूत्रांनी सांगितले आहे